अल्जेब्रिक एक्सप्रेशन या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण अल्जेब्राच्या काही बेसिक डेफिनेशन्स बघणार आहोत, तसंच अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करतात हेही शिकणार आहोत. सर्वप्रथम अल्जेब्राच्या काही बेसिक डेफिनेशन्स बघूया. कॉन्स्टंट, अ क्वांटिटी हॅविंग अ फिक्स न्यूमेरिकल व्हॅल्यू इज कॉल्ड अ कॉन्स्टंट. म्हणजेच ज्या क्वांटिटीला फिक्स न्यूमेरिकल व्हॅल्यू असते तिला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. 9, -11, 5 हे कॉन्स्टंट आहेत. अ नंबर ऑन इट्स ओन इज कॉल्ड अ कॉन्स्टंट. व्हेरिएबल, अ लेटर यूज टू रिप्रेझेंट अननोन नंबर्स इज कॉल्ड अ व्हेरिएबल. अननोन नंबरसाठी आपण जी लेटर्स वापरतो त्याला व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबल दर्शवण्यासाठी आपण एक्स, वाय, झेड किंवा इतरही लेटर्सचा वापर करतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन, अन एक्सप्रेशन विच हॅज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल्स कनेक्टेड टू इच अदर बाय वन ऑर मोर ऑपरेशन, दॅट इज ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन, इज कॉल्ड अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्सना कोणत्याही एक किंवा जास्त मॅथमॅटिकल ऑपरेशननी जोडलेल्या एक्सप्रेशनला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणतात. a² b 5x + 3y 3p² - 2q² + r 9m² - 3 ही अल्जेब्रिक एक्सप्रेशनची काही एक्झाम्पल्स आहेत. आता टर्म्स म्हणजे काय बघा. टर्म्स, द पार्ट्स ऑफ अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन सेपरेटेड बाय अन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन साईन आर कॉल्ड टर्म्स ऑफ द एक्सप्रेशन. म्हणजेच ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन या साईननं सेपरेट केलेल्या अल्जेब्रिक इक्वेशनच्या पार्टला टर्म असं म्हणतात. इट इज आयदर अ सिंगल नंबर ऑर अ व्हेरिएबल or numbers and variables multiplied together. The terms of the expression 4xy plus 6x plus 10 are 4xy, 6x and 10. The terms of the expression -5a² + 6a + 9 are -5a² 6a and 9. On the basis of number of terms in an algebraic expression, they are classified as monomials, binomials, trinomials and polynomials. म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये असलेल्या टर्म्सच्या संख्येवर त्याचं मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल असं क्लासिफिकेशन होतं. मोनोमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅविंग वन टर्म. एकच टर्म असलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला मोनोमियल म्हणतात. 7x² - 9ab - 5p² r³ 10 ही मोनोमियलची एक्झाम्पल्स आहेत. बायनॉमियल्स, बायनॉमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅविंग टू टर्म्स. दोन टर्म्स असलेल्या अल्जेब्रिक इक्वेशनला बायनॉमियल्स असं म्हणतात. 2p² + 7q² 3x² - 5 + 8 11a² b - 6ab² 5p² q² r² - 16 हे बायनॉमियल्सचे एक्झाम्पल्स आहेत. ट्रायनॉमियल्स, ट्रायनॉमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅविंग थ्री टर्म्स. थ्री टर्म्स असलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सला ट्रायनॉमियल्स असं म्हणतात. a² - 9b + c 2x² - x - 1 8p + 5q - r 6x² y + 5xy - 3y ही ट्रायनॉमियल्सची एक्झाम्पल्स आहेत. पॉलिनॉमियल्स, पॉलिनॉमियल्स आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हॅविंग मोर दॅन वन टर्म. एकपेक्षा जास्त टर्म असलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सला
पॉलिनॉमियल्स असं म्हणतात. ए स्क्वेअर मायनस 9b² एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 10 8m³ मायनस 3n² प्लस 5mn प्लस 12 ही पॉलिनॉमियल्सची काही एक्झाम्पल्स आहेत. बायनॉमियल ट्रायनॉमियल म्हणजे सुद्धा पॉलिनॉमियल्स असतात. ओनली एक्सप्रेशन्स विथ पॉझिटिव्ह पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स आर कॉल्ड पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्समध्ये व्हेरिएबल्सच्या पॉवर नेहमी पॉझिटिव्हच असतात. 3/x² इज नॉट अ पॉलिनॉमियल ॲज 3/x² इक्वल टू 3×(x^2-2) अँड द पॉवर ऑफ व्हेरिएबल एक्स इज -2 देअरफोर इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. लाईक टर्म्स. लाईक टर्म्स आर टर्म्स दॅट हॅव द सेम व्हेरिएबल्स अँड पॉवर्स. द कोइफिशियंट डू नॉट नीड टू मॅच. लाईक टर्म्स म्हणजे ज्या टर्म्समधला व्हेरिएबल्स सेम असतात आणि त्यांच्या पॉवरही सेम असतात अशा टर्म्सना आपण लाईक टर्म्स म्हणतो. कोइफिशियंट काहीही असले तरी चालतील. 6abc मायनस 13abc abc ही लाईक टर्म्सची एक्झाम्पल्स आहेत. इथं व्हेरिएबल पार्ट abc हा सगळीकडं सेम आहे, त्याचे कोइफिशियंट्स वेगवेगळे आहेत. अनलाईक टर्म्स. अनलाईक टर्म्स आर टर्म्स विच डू नॉट हॅव द सेम व्हेरिएबल्स अँड पॉवर्स. म्हणजेच ज्या टर्म्सच्या व्हेरिएबल्स वेगवेगळे असतात आणि पॉवरही वेगळी असते अशा टर्म्सना आपण अनलाईक टर्म्स असं म्हणतो. m²n 3mn² m²n² यामध्ये व्हेरिएबल्स जरी एम आणि एन सेम दिसत असले तरी त्यांचे पॉवर्स वेगवेगळे आहेत, त्यामुळं हे अनलाईक टर्म्स आहेत. आणखीन एक एक्झाम्पल, pqr xyz ab mn ही अनलाईक टर्म्सची एक्झाम्पल्स आहेत. इन अल्जेब्रा लाईक टर्म्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. अल्जेब्रामध्ये फक्त लाईक टर्म्सचंच ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होऊ शकतं, अनलाईक टर्म्सचं आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकत नाही. व्हाईल ॲडिंग द अँड सबट्रॅक्टिंग लाईक टर्म्स द कोइफिशियंट्स आर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, व्हेरिएबल रिमेन्स अनचेंज. म्हणजेच लाईक टर्म्सचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना फक्त कोइफिशियंटचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं आणि व्हेरिएबलचा पार्ट आहे तसाच ठेवायचा. एक्झाम्पल बघा, -4ab² प्लस 8ab² प्लस 3ab² इक्वल टू, इथं ab² हा व्हेरिएबल सेम आहे म्हणून आपण त्यांच्या कोइफिशियंटचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करणार आहोत. म्हणून -4 प्लस 8 प्लस 3 याचं ॲडिशन केलं तर आन्सर येतं 7 आणि व्हेरिएबल पार्ट आहे तसाच म्हणजे ab² ठेवायचा म्हणून ह्याचा आन्सर येईल 7ab². आणि एक एक्झाम्पल बघा, 7pqr प्लस 8pqr मायनस 5pqr. इथं व्हेरिएबल पार्ट सेम आहे pqr म्हणून आपण त्यांच्या कोइफिशियंटचं ॲडिशन करणार म्हणजे 7 + 8 - 5 याचं आन्सर येतं 10 आणि व्हेरिएबल पार्ट आहे तोच ठेवणार म्हणून 7pqr प्लस 8pqr मायनस 5pqr इक्वल टू 10pqr. आता आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशन कसं करतात ते बघूया. देअर आर टू मेथड्स ऑफ ॲडिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन. दोन मेथड आहे, त्यातली पहिली मेथड आहे हॉरिझॉन्टल मेथड. इन धिस मेथड राईट ऑल एक्सप्रेशन्स इन अ हॉरिझॉन्टल लाईन. राईट ईच एक्सप्रेशन इन अ ब्रॅकेट. पुट प्लस साईन बिटवीन टू ब्रॅकेट्स. ओपन आउट द ब्रॅकेट्स. देन कलेक्ट द लाईक टर्म्स. द सम ऑर डिफरन्स ऑफ द न्यूमेरिकल कोइफिशियंट्स इज देन फाउंड. हॉरिझॉन्टल मेथडनी ॲडिशन करत असताना आपण दिलेली सगळी एक्सप्रेशन एका हॉरिझॉन्टल लाईनमध्ये लिहा. प्रत्येक एक्सप्रेशन ब्रॅकेटमध्ये लिहा. दोन ब्रॅकेटच्या मध्ये प्लस साईन लिहा. नंतर ब्रॅकेट काढून टाका. ब्रॅकेट काढल्यानंतर
लाइक टर्म्स एकत्र करा आणि नंतर त्याच्या न्यूमेरिकल कोइफिशियंट्सचं ॲडिशन किंवा सब्ट्रॅक्शन करा. एक्झाम्पल बघा, ॲट द फॉलोईंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बाय हॉरिझॉन्टल मेथड. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, दोन एक्सप्रेशन्स दिले आहेत, 3x + 2y अँड x + y. पहिली स्टेप, आपण दोन्ही एक्सप्रेशन्स ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये प्लस साईन लिहिणार. म्हणून इंटू ब्रॅकेट 3x + 2y ब्रॅकेट कम्प्लीट प्लस इंटू ब्रॅकेट x + y ब्रॅकेट कम्प्लीट. पुढच्या स्टेपला आपण ब्रॅकेट काढून टाकायचा, म्हणून पुढची स्टेप येईल 3x + 2y + x + y. आता लाईक टर्म्स एकत्र करा, म्हणजेच 3x + x + 2y + y आणि मग त्यांचं ॲडिशन करा. 3x + x = 4x, 2y + y = 3y. दरफोर याचा आन्सर येईल 4x + 3y. दुसरं एक्झाम्पल आहे, 5x³ - 2y³ अँड 7x³ - 3y³. ही दोन्ही एक्सप्रेशन ब्रॅकेटमध्ये लिहा आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये प्लस साईन लिहा. नंतर ब्रॅकेट काढून टाका आणि मग लाईक टर्म्स एकत्र करा, म्हणजेच 5x³ + 7x³ - 2y³ - 3y³. 5x³ + 7x³ आन्सर येतं 12x³ आणि -2y³ - 3y³ याचं आन्सर येतं -5³. म्हणून ह्या एक्झाम्पलचा आन्सर येईल 12x³ - 5y³. दुसरी मेथड आहे कॉलम मेथड. इन धिस मेथड ईच एक्सप्रेशन इज रिटन इन अ सेपरेट रो. राईट द एक्सप्रेशन्स इन सच अ वे दॅट लाईक टर्म्स आर अरेंज्ड वन बिलो द अदर इन अ कॉलम. द सम ऑर डिफरन्स ऑफ द न्यूमेरिकल कोइफिशियंट इज देन फाउंड. म्हणजेच कॉलम मेथडनी ॲडिशन करताना आपण प्रत्येक एक्सप्रेशन सेपरेट रोमध्ये लिहिणार आहे आणि असं लिहित असताना लाईक टर्म्स एकाखालती एक येतील अशी ते एक्सप्रेशन्स लिहायचे आहेत आणि नंतर कॉलम वाईज ॲडिशन किंवा सब्ट्रॅक्शन करून कोइफिशियंटचं आपण आन्सर काढणार आहोत. एक्झाम्पल बघा, ॲट द फॉलोईंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बाय कॉलम मेथड. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, 2x + 3y + z अँड 2x - y - z. आता ही दोन्ही एक्सप्रेशन्स दोन वेगवेगळ्या रोमध्ये लिहून घ्या, 2x + 3y + z आणि दुसऱ्या रोमध्ये दुसरं एक्सप्रेशन लिहा, 2x - y - z. असं करताना आपण व्हेरिएबलची ऑर्डर सेम ठेवायची आहे दोन्ही एक्सप्रेशनमध्ये. इथं ऑर्डर सेम आहे त्यामुळे आपल्याला काही चेंज करायला लागणार नाही आहे, फक्त एकाखालती एक लाईक टर्म्स येतील अशी एक्सप्रेशन्स लिहून घ्या आणि मग व्हर्टिकल म्हणजेच कॉलम वाईज ॲडिशन करा. म्हणजेच 2x + 2x = 4x येईल, +3y - y याचा आन्सर +2y येईल आणि +z - z म्हणजे 0 येईल. म्हणून याचा आन्सर येईल 4x + 2y. पुढचं एक्झाम्पल बघा, तीन एक्सप्रेशन्स आपल्याला ॲड करायचे, 5x² + 7y - 8, 4y + 7 - 2x² अँड 6 - 5y + 4x². आता ह्या एक्सप्रेशनमधली व्हेरिएबल्सचे ऑर्डर वेगवेगळी आहे तिन्ही एक्सप्रेशनमध्ये, ती आपल्याला सेम करून घ्यायला लागेल. असं करताना आपण पहिलं एक्सप्रेशन आहे तसं लिहून घेऊया पहिल्या रोमध्ये, 5x² + 7y - 8. आता दुसरं एक्सप्रेशन दुसऱ्या एक्स रोमध्ये लिहिताना पहिल्यांदा x² टर्म लिहायची, मग y टर्म लिहायची आणि मग कॉन्स्टंट लिहायचा, म्हणजेच -2x² + 4y + 7 हे एक्सप्रेशन दुसऱ्या रोला लिहिलं. आता तिसरं एक्सप्रेशन
तिसऱ्या रोला लिहिताना परत ऑर्डर तशीच ठेवायची, पहिलं एक्स स्क्वेअर मग वाय आणि नंतर कॉन्स्टंट टर्म येईल, म्हणून ते एक्सप्रेशन येईल 4x² - 5y + 6. प्रत्येक टर्मचं साईन नीट लक्षपूर्वक बघून लिहा, साईन चेंज करायचं नाही आपल्याला, फक्त आपण ऑर्डर चेंज केली आहे. आणि आता सगळे लाईक टर्म्स एकाखालती एक आलेले आहेत, आता आपण फक्त त्यांचे न्युमेरिकल कोइफिशियंट्स ॲड किंवा सबट्रॅक्ट करणार आहोत. 5 - 2 + 4 याचं आन्सर येतं 7, म्हणून पहिलं टर्म येईल 7x², नंतर +7 + 4 आणि -5 याचं आन्सर येईल +6, म्हणून दुसरं टर्म येईल +6y. आणि तिसरं कॉन्स्टंट्स ॲड करायचे आहेत, -8 + 7 + 6 याचं आन्सर येतं 5, म्हणून ह्या तिन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन येईल 7x² + 6y + 5. पुढचं एक्झाम्पल आहे a² + b² + c² - 3abc अँड a² - b² + c² + abc. दोन्ही एक्सप्रेशनमधल्या व्हेरिएबलची ऑर्डर इथं सेम आहे, त्यामुळे आपल्याला ऑर्डर काही चेंज करायला लागणार नाही. पहिल्या रोला पहिलं एक्सप्रेशन लिहून घ्या, a² + b² + c² - 3abc. दुसरं एक्सप्रेशन दुसऱ्या रोमध्ये लिहून घ्या, a² - b² + c² + abc. हे लिहिताना एकाखालती एक लाईक टर्म्स येतील असं बघा, आणि मग नंतर कॉलमवाईज ॲडिशन करा. a² + a² आन्सर येईल 2a² + b² - b² म्हणजे 0, c² + c² = +2c² आणि -3abc + abc = -2abc. म्हणून या दोन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे ॲडिशनचं आन्सर येईल 2a² + 2c² - 2abc. पुढचं एक्झाम्पल बघा, आपण 3 एक्सप्रेशन्स ॲड करणार आहोत, 11a² + 8b² - 9c² 5b² + 3c² - 4a² अँड 3a² - 4b² - 4c² पहिल्यांदा पहिल्या रोमध्ये पहिलं एक्सप्रेशन लिहून घ्या, 11a² + 8b² - 9c² दुसऱ्या रोमध्ये दुसरं एक्सप्रेशन लिहायचं आहे, परंतु त्याच्या व्हेरिएबलची ऑर्डर चेंज करायला लागेल, म्हणजे ती पहिलं -4a² + 5b² + 3c² असं लिहून घ्यायला लागेल. आणि तिसऱ्या रोला तिसरं एक्सप्रेशन लिहा, त्याची ऑर्डर सेम आहे, 3a² - 4b² - 4c². आता सगळे लाईक टर्म्स एकाखालती एक आले, आता कॉलमवाईज ॲडिशन करा. 11 - 4 + 3 याचं आन्सर येईल 10, म्हणून त्या कॉलमचे आन्सर येईल 10a² + 8 + 5 - 4 याचं आन्सर येईल 9, म्हणून त्या कॉलमचं आन्सर येईल 9b² आणि -9 + 3 - 4 याचं आन्सर येईल -10, म्हणून त्या कॉलमचं आन्सर येईल -10c² म्हणून या तिन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशनचं आन्सर येईल 10a² + 9b² - 10c² आता आपण बघूया सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सबट्रॅक्शनच्या पण दोन मेथड आहे, पहिली मेथड आहे हॉरिझॉन्टल मेथड. इन धिस मेथड राईट ऑल एक्सप्रेशन्स इन अ हॉरिझॉन्टल लाईन, राईट ईच एक्सप्रेशन इन अ ब्रॅकेट, पुट मायनस साईन बिटवीन टू ब्रॅकेट्स, ओपन आउट द ब्रॅकेट्स. व्हाईल ओपनिंग अ ब्रॅकेट when there is a minus sign before it, change the sign of all terms inside the bracket.
Collect the like terms. The sum or difference of the numerical coefficients is then found. म्हणजेच हॉरिझॉन्टल मेथडनं सबट्रॅक्शन करताना पहिल्यांदा दिलेली एक्सप्रेशन्स हॉरिझॉन्टल लाईनमध्ये लिहून घ्या. प्रत्येक एक्सप्रेशन ब्रॅकेटमध्ये लिहा. दोन ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साईन लिहा. नंतर ब्रॅकेट काढून टाका. ब्रॅकेट काढून टाकताना ज्या ब्रॅकेटच्या आधी मायनस साईन असेल त्या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून घ्यायचं. नंतर लाईक टर्म्स एकत्र करा आणि मग न्यूमेरिकल कोइफिशियंटचं सम किंवा डिफरन्स काढून आन्सर लिहा. एक्झाम्पल बघा. सबट्रॅक्ट द फर्स्ट एक्सप्रेशन फ्रॉम द सेकंड बाय हॉरिझॉन्टल मेथड. त्यातलं पहिलं एक्झाम्पल दिलं आहे 4a प्लस 5b मायनस 3c अँड 6a मायनस 3b प्लस c. आपल्याला दुसऱ्या एक्सप्रेशनमधून पहिलं एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करायचे म्हणून दुसरं एक्सप्रेशन आधी लिहा आणि मग पहिलं एक्सप्रेशन लिहा. दोन्ही एक्सप्रेशन्स ब्रॅकेटमध्ये लिहा आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साईन लिहा. म्हणजेच इंटू ब्रॅकेट 6a मायनस 3b प्लस c ब्रॅकेट कम्प्लीट मायनस इंटू ब्रॅकेट 4a प्लस 5b मायनस 3c ब्रॅकेट कम्प्लीट. आता पुढच्या स्टेपला आपण ब्रॅकेट काढून टाकणार आहोत. पण ब्रॅकेट काढताना जर ब्रॅकेटच्या आधी मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करायचं. त्यामुळं पहिला ब्रॅकेट आहे तसाच लिहा पण दुसरा ब्रॅकेट काढण्यापूर्वी त्याच्या मागं मायनस साईन आहे हे लक्षात घेऊन त्यातल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करा. म्हणजेच 6a मायनस 3b प्लस c मायनस 4a मायनस 5b प्लस 3c. आता लाईक टर्म्स एकत्र करा. जे 6a मायनस 4a मायनस 3b मायनस 5b प्लस c प्लस 3c इक्वल टू 2a मायनस 8b प्लस 4c. पुढचं एक्झाम्पल बघा. 3x² मायनस 6x मायनस 4 अँड 5 प्लस x मायनस 2x². आपल्याला दुसऱ्या एक्सप्रेशनमधून पहिलं एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून दुसरं एक्सप्रेशन आधी लिहा आणि मग पहिलं एक्सप्रेशन लिहा. दोन्ही एक्सप्रेशन ब्रॅकेटमध्ये लिहा आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साईन लिहा. पुढच्या स्टेपला ब्रॅकेट काढून टाका आणि ब्रॅकेट काढताना ब्रॅकेट बाहेर जर मायनस साईन असेल तर आतल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करा. म्हणजेच 5 प्लस x मायनस 2x² मायनस 3x² प्लस 6x प्लस 4. आता लाईक टर्म्स एकत्र करा. हे मायनस 2x² मायनस 3x² प्लस x प्लस 6x अँड 5 प्लस 4. आणि हे सॉल्व केलं तर आन्सर येईल मायनस 5x² प्लस 7x प्लस 9. ही झाली हॉरिझॉन्टल मेथड. दुसरी मेथड आहे कॉलम मेथड. इन धिस मेथड ईच एक्सप्रेशन इज रिटन इन अ सेपरेट रो. अरेंज द टर्म्स ऑफ गिवन एक्सप्रेशन इन द सेम ऑर्डर. राईट द गिवन एक्सप्रेशन्स इन टू रोज इन सच अ वे दॅट लाईक टर्म्स ऑकर वन बिलो द अदर कीपिंग द एक्सप्रेशन टू बी सबट्रॅक्टेड इन द सेकंड रो. चेंज द साईन ऑफ ईच टर्म इन द लोअर रो विथ न्यू साईन्स ऑफ द टर्म्स ऑफ लोअर रो ॲड कॉलम वाईज. कॉलम मेथडनं सबट्रॅक्शन करताना प्रत्येक एक्सप्रेशन सेपरेट रोमध्ये लिहायचे आणि तसं लिहिताना त्या व्हेरिएबल्सची ऑर्डर सेम करून घ्यायची. एक्सप्रेशन्स प्रत्येक रोमध्ये लिहिताना अशा प्रकारे लिहा की लाईक टर्म्स एकाखालती एक येतील. नंतर दुसऱ्या रोमध्ये म्हणजे जे आपण सबट्रॅक्ट करणार आहोत
त्या रोमधल्या एक्सप्रेशनचं प्रत्येक टर्मची साईन चेंज करून घ्या आणि मग हे बदललेलं साईन लक्षात घेऊन कॉलमवाईज ॲडिशन करा. एक्झाम्पल बघा, सबट्रॅक्ट द फर्स्ट एक्सप्रेशन फ्रॉम द सेकंड बाय कॉलम मेथड. पहिलं एक्झाम्पल, दोन एक्सप्रेशन्स दिले आहेत, 3x + y - 3z अँड 9x - 5y + z. आपल्याला दुसऱ्या एक्सप्रेशनमधनं पहिलं एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, त्यामुळं पहिल्या रोला दुसरं एक्सप्रेशन लिहून घ्या, 9x - 5y + z, आणि दुसऱ्या रोला पहिलं एक्सप्रेशन लिहा, 3x + y - 3z. इथं व्हेरिएबल्सची ऑर्डर सेम होती, त्यामुळं आपल्याला ऑर्डर काही चेंज करायला लागली नाही. आता दुसऱ्या रोमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून घ्या. मी ते खालती ब्रॅकेटमध्ये लिहिले, -3x - y + 3z. आणि आता हे चेंज केलेलं साईन विचारात घ्या आणि कॉलमवाईज ॲडिशन करा, म्हणजेच 9x - 3x = 6x, -5y - y = -6y, +z + 3z = 4z. म्हणून यांचं सबट्रॅक्शनचं आन्सर येईल 6x - 6y + 4z. दुसरं एक्झाम्पल बघा, पहिलं एक्सप्रेशन आहे 8a - 7ab + 3b - 20, आणि दुसरं एक्सप्रेशन आहे 20a - 9ab + 5b - 20. दुसऱ्या एक्सप्रेशनमधून पहिलं एक्सप्रेशन मायनस करायचं आहे, त्यामुळं पहिल्या रोला दुसरं एक्सप्रेशन लिहा, 20a - 9ab + 5b - 20, आणि दुसऱ्या रोमध्ये पहिलं एक्सप्रेशन लिहा, 8a - 7ab + 3b - 20. आता खालचा जो रो आहे त्यातल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून घ्या, म्हणजेच -8a + 7ab - 3b + 20. आणि आता हे बदललेलं साईन लक्षात घ्यायचं आणि कॉलमवाईज ॲडिशन करायची, म्हणजेच 20a - 8a = 12a, -9ab + 7ab = -2ab, +5b - 3b = 2b, -20 + 20 = 0 येईल. म्हणून ह्या सबट्रॅक्शनचा आन्सर येईल 12a - 2ab + 2b. पुढचं एक्झाम्पल बघा, 3pq + 5qr - 7pr + 1 अँड -4pq + 2qr - 2pr + 5pqr + 1. आता पहिल्यांदा दुसरं एक्सप्रेशन लिहून घ्या पहिल्या रोमध्ये, -4pq + 2qr - 2pr + 5pqr + 1. आता पहिलं एक्सप्रेशन दुसऱ्या रोमध्ये लिहिणार आहोत आपण, तिथं लिहिताना लाईक टर्म्स एका खालती एक येतील असं लिहून घ्या, 4pq खालती 3pq लिहा, 2qr खालती 5qr लिहा, 2pr खालती 7pr लिहा. आता पहिल्या एक्सप्रेशनमध्ये pqrची टर्म नाही आहे, त्यामुळं 5pqrच्या खालती काहीच लिहू नका आणि कॉन्स्टंट टर्म खालती कॉन्स्टंट टर्म लिहा, म्हणजे +1 खालती +1 लिहा. आता दुसऱ्या रोतल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून घ्या, म्हणजेच -3pq - 5qr + 7pr - 1. आणि आता हे बदललेलं साईन लक्षात घ्या आणि कॉलमवाईज ॲडिशन करा, म्हणजेच -4pq - 3pq = -7pq + 2qr - 5qr = -3qr - 2pr + 7pr = +5pr - 5pqr, तसंच खालती लिहा, +5pqr, आणि +1 - 1 म्हणजे 0 येईल. म्हणून ह्या सबट्रॅक्शनचा आन्सर येईल -7pq - 3qr + 5pr + 5pqr. पुढचं एक्झाम्पल, 2a² bc +
प्लस 5ab माइनस 7 एंड माइनस 3a² bc प्लस 3ab प्लस 4। दुसरा एक्सप्रेशन है ते प्रथम लिहून घ्या, माइनस 3a² bc प्लस 3ab प्लस 4 पहिले एक्सप्रेशन। दुसऱ्या रो मध्ये लिहा 2a² bc प्लस 5ab माइनस 7। आता दुसऱ्या रोतल्या पहिले प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून घ्या, म्हणजेच मायनस 2a² bc मायनस 5ab प्लस 7 आणि मग कॉलम वाईज ॲडिशन करा, मायनस 3a² bc मायनस 2a² bc इक्वल टू मायनस 5a² bc प्लस 3ab मायनस 5ab इक्वल टू मायनस 2ab अँड प्लस 4 प्लस 7 इक्वल टू 11। म्हणून ह्याचा आन्सर येईल मायनस 5a² bc मायनस 2ab प्लस 11। आता आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनवरचे काही वर्ड प्रॉब्लेम्स बघूया। पहिला प्रॉब्लेम आहे, सबट्रॅक्ट द सम ऑफ 2.5m² n प्लस 5mn प्लस 4 अँड 5.1m² n प्लस 6mn मायनस 9 फ्रॉम द सम ऑफ 4.2m² n मायनस 2mn मायनस 5 अँड 2.3m² n प्लस 9mn मायनस 5। पहिल्यांदा पहिल्या आणि दुसऱ्या एक्सप्रेशनचं ॲडिशन करून लिहा, त्याचं आन्सर येईल 7.6m² n प्लस 11mn मायनस 5। नंतर तिसऱ्या आणि चौथ्या एक्सप्रेशनचं ॲडिशन करून लिहा, त्याचं आन्सर येईल 6.5m² n प्लस 7mn मायनस 10। आता तिसऱ्या आणि चौथ्या एक्सप्रेशनच्या सममधून पहिल्या आणि दुसऱ्या एक्सप्रेशनची सम सबट्रॅक्ट करा। पहिल्या रोमध्ये 6.5m² n प्लस 7mn मायनस 10 हे एक्सप्रेशन लिहा। दुसऱ्या रोमध्ये 7.6m² n प्लस 11mn मायनस 5 हे एक्सप्रेशन लिहा। आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणून दुसऱ्या रोमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करा आणि मग कॉलम वाईज ॲडिशन करा। आता पहिल्या रोला 6.5m² n प्लस 7mn मायनस 10 लिहिले, दुसऱ्या रोला 7.6m² n प्लस 11mn मायनस 5 लिहिले। नंतर दुसऱ्या रोमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करा आणि कॉलम वाईज ॲडिशन करा। आता इथं 6.5m² n मायनस 7.6m² n इक्वल टू मायनस 1.1m² n प्लस 7mn मायनस 11mn इक्वल टू मायनस 4mn आणि मायनस 10 प्लस 5 इक्वल टू मायनस 5। म्हणून आपलं फायनल आन्सर येईल मायनस 1.1m² n मायनस 4mn मायनस 5। दुसरं एक्झाम्पल आहे, द पेरिमीटर ऑफ अ ट्रँगल इज 6x² प्लस 8x अँड द मेजर ऑफ टू साइड्स इज मायनस 5 मायनस 3x प्लस 5x² अँड 9 प्लस 3x प्लस 12x² व्हॉट विल बी द मेजर ऑफ द थर्ड साइड। आपल्याला माहिती आहे की पेरिमीटर ऑफ अ ट्रँगल म्हणजेच सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजेच जर आपण त्या साइड्स ABC ने डिनोट केल्या तर पेरिमीटर ऑफ अ ट्रँगल इक्वल टू ए प्लस बी प्लस सी। लेट ए इक्वल टू मायनस 5 मायनस 3x प्लस 5x² अँड बी इक्वल टू 9 प्लस 3x प्लस 12x². देअरफोर 6x² प्लस 8x इक्वल टू मायनस 5 मायनस 3x प्लस 5x² प्लस 9 प्लस 3x प्लस 12x² प्लस सी। देअरफोर मायनस 5 मायनस 3x प्लस 5x² प्लस 9 प्लस 3x प्लस 12x² प्लस सी इक्वल टू 6x² प्लस 8x। आता लाईक टर्म्स एकत्र करा, मायनस 5 प्लस 9 मायनस 3x प्लस 3x प्लस 5x² प्लस 12x² प्लस सी इक्वल टू 6x² प्लस 8x।
मायनस 5 + 9 आंसर येईल 4, मायनस 3x + 3x आंसर येईल 17x, सॉरी मायनस 3x + 3x आंसर येईल 0, प्लस 5x² + 12x² आंसर येईल 17x², सी तसेच ठेवा. देअरफोर 4 + 17x² + c = 6x² + 8x. आपल्याला सीची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळं 4 + 17x दुसऱ्या साईडला घ्या. दुसऱ्या साईडला घेताना आपण साईड चेंज केली की साईन पण चेंज करायचं. देअरफोर c = 6x² + 8x मायनस ( 4 + 17x² c = 6x² + 8x मायनस 4 मायनस 17x² c = 6x² - 17x² आपण लाईक टर्म्स एकत्र करतो आहे, प्लस 8x मायनस 4. देअरफोर c = -11x² + 8x - 4. तिसरं एक्झाम्पल बघा. बाय हाऊ मच इज 7a - 8b + 9c ग्रेटर दॅन 8a - 9b + 4c? म्हणजेच 7a - 8b + 9c हा नंबर 8a - 9b + 4c पेक्षा कितीने मोठा आहे. लेट 7a - 8b + 9c इज ग्रेटर दॅन 8a - 9b + 4c बाय एक्स. देअरफोर 8a - 9b + 4c + x = 7a - 8b + 9c. देअरफोर एक्स इक्वल टू, आपण इकडचं जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे LHSचं ते RHSला घेऊया. 7a - 8b + 9c मायनस 8a - 9b + 4c. आता ब्रॅकेट काढून टाकूया. ब्रॅकेट काढण्यापूर्वी मायनस साईन आहे, त्यामुळं ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून लिहा. मग पुढची स्टेप येईल 7a - 8b + 9c - 8a + 9b - 4c. आता लाईक टर्म्स एकत्र करा. 7a - 8a - 8b + 9b + 9c - 4c = -a + b + 5c. ह्या पार्टमध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन्स ऑफ अल्जेब्रा आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे शिकलो. हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक पहा आणि मग दिलेली गणितं सोडवा. थँक्यू.